मंत्र्यांना अधिकार दिले होते, मग आता नाक कुणी रगडायचं, माफी कुणी मागायची हे त्यांनी त्याच्यामध्ये ठरवावं. हे कुठेतरी बोला, युवकांना आता खोटं चालत नाही एवढंच तुम्हाला इथं सांगायचंय. आणि मग नऊ कंपनीला तुम्ही सप्टेंबरमध्ये जी काही नियुक्ती केली त्या नऊ कंपन्या कोणाच्या आहेत, कुठल्या आहेत, कुठल्या भागातल्या आहेत हे सुद्धा कुठेतरी सरकारच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगावं. त्याच्याच बरोबर ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्ट भरतीची पद्धत ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये आली. 98 हा जी आर आहे, 98 सत्तेत कोण होतं? बीजेपीच होतं ना. मग त्यावेळेस 98 तुम्ही हा जी आर कॉन्ट्रॅक्ट भरतीचा काढला, मग आधीच्या नेत्यांनी जे केलं याची जबाबदारी तुम्ही घेणार नाही, पक्ष म्हणून याची जबाबदारी घेणार नाही. मग इथं कुठेतरी काँग्रेसवर तुम्ही खापर फोडायचं आणि त्यातून बाहेर निघायचं. मला असं वाटतं की आता 52 साहेब असतील ज्यांनी कुणी आमच्या मोठ्या नेत्यांना माफी मागण्याची विनंती केली नाही तर माफी मागण्यासाठी सांगितलं, त्यांनी हा जी आर वाचावा, सगळे जी आर वाचावेत, 2023 सुद्धा जी आर वाचावा. सगळ्या जी आर मध्ये हे बघत असताना कॉन्ट्रॅक्ट भरती ही भाजपनी सुरू केली होती. आता या सर्व नेत्यांनी बीजेपीच्या लोकांची माफी मागावी खोटं बोलण्यासाठी. आणि हा जी आर 23 जो त्यांनी काढला 2023, ज्याच्यामध्ये व्यापकता वाढवली होती, कंपल्शन केलं होतं, मंत्र्यांना अधिकार दिले होते, मग आता नाक कुणी रगडायचं, माफी कुणी मागायची हे त्यांनी त्याच्यामध्ये ठरवावं. पण युवा म्हणून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा पक्ष असू का तो पक्ष असू, आता खोटं कुणी बोलायचं नाही, मुद्द्यावर बोलायचं. आता ठीक आहे, तुम्ही जी आर मागे घेतला, आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत, युवा लक्ष ठेवून राहणार आहेत. कारण याच्या आधी तुम्ही अनेक असे वक्तव्य केलेले आहेत पण त्याच्यावर तुम्ही कृती केलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर तो जी आर कॅन्सल झालं हे कुठेतरी युवकांना तुम्ही सांगण्याची जरूरत आहे. आणि त्याच्याच बरोबर आमच्या सर्वांची मागणी अशी आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये 2.5 लाख पदं जी आज शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये रिक्त आहेत ती भरण्याची ऍड तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये काढावी आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याची भरती प्रक्रिया सुद्धा संपवावी. आणि हे सुद्धा इलेक्शनच्या तोंडावर नाही, सवयप्रमाणे आपण सर्वजण इलेक्शनच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करतो. पण आमचा जो आता पहिला मुद्दा तर झालाय, आता दुसरा मुद्दा जो आहे आणि इतरही सर्व युवकांच्या हिताचे मुद्दे आहेत की 2.5 लाख भरती ही पुढच्या काही दिवसात ऍड आपण करावी आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांची सगळी जी रिक्त पद आहेत 2.5 लाख ती तुम्ही भरून काढावी अशी आमची सगळ्या युवा संघर्षामध्ये जुडलेल्या लाखो युवकांची मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो.